सीके मराठी स्वागत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील मच्छी मार्केट आणि मटन मार्केटच्या जागेच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली भूमिपूजन समारंभ संपण्याच्या वर त्या ठिकाणी मोठा वाद सुरू झाला आणि हाणामारी सुरू झाली काठी दगड वीट जे ज्या वस्तू हाती गावतील त्या वस्तूंनी मारत जोरदार दोन गटात हाणामारी झाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हाणामारी थांबवली एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मिरजेतील मच्छी मार्केट आणि मटन मार्केटचा नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ मिरजेचे आमदार सुरेश भाऊखाडे आणि सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आला मिरजेतील मच्छी आणि मटन मार्केट या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निधीतून सदुसष्ट लाखाच्या निधीतून नव्याने मच्छी मार्केट आणि मटन मार्केट उभारणार येणार असल्याची माहिती सुरेश खाडे यांनी दिली भूमीपूजनाचा समारंभ संपल्यानंतर ठेकेदाराने इमारत पाडण्यास सुरुवात केली असता मटण मार्केटमधील एका गटाने बांधकाम पाडत असलेल्या मजुरांना काम रोखण्यास सांगितले मजुरांना सांगित मारहाण करण्यास सुरुवात केली बघता बघता हवाद मच्छी मार्केट आणि मटन मार्केट या दोन गटात वाढत गेला काठी दगड वीट जे ज्या वस्तू हाती घावतील त्या वस्तूने जोरदार हाणामारी करण्यात आली दोन गटात तुफान हाणामारी होत असताना सदरची बाब मिरज शहर पोलिसांना कळाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावत्रे हे आपल्या पथकासह दाखल झाले त्यांच्यासमोर सुरू असलेला वाद त्यांनी थांबवला पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून मच्छी मटर मार्केट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली